काही बोललं तरी या ठिकाणी त्या माऊलीचा गेलेला जीव काय परत येणार नाही। माझी उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, आता तरी सरकार म्हणून जागवा। आपला दिशा कायदा कुठे गेला, शक्ती कायदा कुठे गेला, तुमचं फास्ट ट्रॅक कुठे गेलं, लोकांना या शब्दांचं काही देणं घेणं नाहीये। असणारे कायदे जरी कडकपणे अंमलबजावणी केली ना तरी अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत, नाहीतर जो उद्रेक या ठिकाणी होईल तो सरकारला त्या ठिकाणी परवडणारा नसेल। मला खरं म्हणजे शरम वाटते, सकाळपासून मी प्रतिक्रिया बघतो यशोमती ठाकूरची, महापौर पेडणेकरांची, बिहारला काय झालं, दिल्लीला काय झालं, कुठल्याही गोष्टीचं समर्थन होणार नाही, कुठल्याही गोष्टीचं समर्थन करायचं काही कारण नाही। अरे पण आपल्या पायाखाली काय चळतंय ते पहिलं बघा ना। आणि म्हणून मला वाटतं ही घटना शरम आणणारी घटना आहे, संताप आणणारी अशी घटना आहे। आणि खरं म्हणजे याच्यावर काय बोलावं आणखी समजत नाही। त्या माऊलीला त्या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पित करतो। कठोर आता काय कठोर कारवाई करून माऊलीचा जीव तर येणार नाही, पण पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याच्यासाठी एक ॲक्शन प्लॅन या सरकारने करून ताबडतोब 2 दिवसांमध्ये मुंबईकरांसमोर, महाराष्ट्रातील जनतेसमोर यायला पाहिजे। नाहीतर आमच्या महिला आज भयभीत होतील, असुरक्षित वातावरणामध्ये हे मुंबई शहर पुन्हा एका वेगळ्या वळणावर येऊन त्या ठिकाणी हेपेल। आणि मला वाटतं सरकार म्हणून त्या ठिकाणी काळजी घ्यावी, अशीच या प्रकारे मी प्रार्थना करतो।